हाय डियर स्टूडेंट्स, एक इम्पॉर्टंट अपडेट आहे ऍप्लिकेशन रिगार्डिंग. तुम्हाला माहिती आहे लास्ट वीकमध्ये आपण रजिस्ट्रेशन पॉज केले होते, बरोबर. त्याच्या आधी जे रजिस्ट्रेशन झाले आहेत ना, तर ते यूट्यूब थ्रू झालेले आहेत, नाही का. पेमेंट गेटवे दिला होता, प्लस एक अकाउंट डिटेल तुम्हाला दिला होता, तर त्याच्यावरती पे करून 3500 rupees तुम्ही पे करून तुमचे रजिस्ट्रेशन सर्वांचे झाले होते. आता कसं आहे पहा, याच्यानंतर ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे ना, ते डायरेक्टली ऍप्लिकेशनवरतून त्यांचं एनरोलमेंट होणार आहे, बरोबर. आता पहा काय की ज्यावेळेस आम्ही ऍप्लिकेशन घेतला ना, ओके, मग त्याच्यानंतर आम्हाला समजलं की एक इंटरनेट हँडलिंग फी पण असते, अराउंड 2.6% समथिंग काहीतरी. सो आपला जो 3500 कोर्स आहे ना, तर तो 3500 something 90 rupees काहीतरी 90 एक काहीतरी रुपये तो इंटरनेट हँडलिंग फी, तो ॲप्लिकेशनचा एक चार्ज आहे, ओके, तो तिथे तुम्हाला पे करायचा असतो, ठीक आहे. तर मग आता पहा, आत्तापर्यंत 400 स्टुडंट्सचे जे रजिस्ट्रेशन झालेले आहेत, नाही का, ते ॲप्लिकेशनवरती रजिस्ट्रेशन झालेले नाही आहेत, बॅकएंडवरती रजिस्ट्रेशन लाईक यूट्यूब थ्रू रजिस्ट्रेशन झालेले आहेत. मग त्यांना त्या ॲप्लिकेशनचा ॲक्सेस द्यायचा आहे आपल्याला. मग तो ॲप्लिकेशनचा ॲक्सेस आता ऑलरेडी सर्वांना मिळाला आहे, ओके, तो हे गेली 4-5-6 दिवस आम्ही त्याच्यावरतीच काम करत होतो. बऱ्याच साऱ्या मुलांनी ईमेल ID चुकीची, पॅरेंट्सचा मोबाईल नंबर चुकीचा, असे थोडेसे रॉंग डिटेल्स दिले होते, नाही का. सो त्याच्यामुळे ना थोडंसं गोष्टी ट्रॅक करायला थोडंसं टाईम लागला, बट चलो होपफुली फायनली सर्व गोष्टी व्यवस्थित वर्कआउट झालेल्या आहेत. आता त्यांना त्या पूर्ण ॲपचा किंवा त्या कोर्सचा ॲक्सेस आपण आता इथे देतो आहे, बरोबर. म्हणजे त्यांना ॲप्लिकेशनवरती जाऊन परचेस करण्याची गरज नाही. जसं तुम्हाला लास्ट वीकमध्ये ज्यांचं एनरोलमेंट झालं आहे त्यांना पण तो काहीतरी फी दिसत होता 3500, तो तुम्हाला आत्ता नाही दिसणार, ओके. मे बी आज इव्हिनिंगमध्ये किंवा उद्या मॉर्निंगपर्यंत ते लॉन्च करून देऊ, परत ॲप परत तो कोर्स पब्लिश करून देऊ ॲप्लिकेशनवरती, ओके. मग तुम्हाला तो नाही दिसणार. आता मग पहा, ज्यावेळेस आपण बॅकएंडवरतून तो ॲक्सेस देतो आहे, नाही का, ॲप्लिकेशनचा, ओके, तर तो जो इंटरनेट हँडलिंग फी होता किंवा तो पर स्टुडंट काहीतरी एक अमाऊंट असतो ॲप्लिकेशनवाल्या कंपनीला आपल्याला पे करायचा असतो, ओके. तर जे ॲपवरतून परचेस करतात त्यांना तर तो 90 rupees ते चार्ज करतात ॲप्लिकेशन, बरोबर. बट या स्टुडंट्सचं काय, बरोबर. तर आता तुमच्यासाठी कसं केलं त्यांनी पहा, त्यांनी आम्हाला एक फेवर करून दिलं की सर तुम्ही लाईक 3500, ओके, जो टोटल फी आहे ना कोर्सचा, तर त्याच्यावरती लाईक 2.6 किंवा 3% चार्ज न देता आम्ही तुम्हाला एक प्रोव्हिजन करून देतोय 1000 rupees, ओके, तुम्हाला तो चार्ज करतो. बिकॉज हे जे काही आत्तापर्यंतचे एनरोलमेंट आहेत, ओके, तर ते एनरोलमेंट हे ॲप्लिकेशन थ्रू झालेच नाही आहेत, बरोबर. सो म्हणून त्यांनी एक थोडंसं प्रोव्हिजन करून आम्हाला दिलेलं आहे. आणि तो जो चार्ज आहे ना रे, तर तो 26-27 something rupees जो काही चार्ज आहे, ओके, पर स्टुडंट, हा म्हणजे अराउंड 400 तुम्ही मल्टिप्लाय करून घ्या, अराउंड 12-13 thousand आसपास काहीतरी जातो समथिंग, ओके. तर तो चार्ज आम्ही आमच्यावरती बेअर करतो आहे आणि आम्ही त्यांना पे करतो आहे. म्हणजे तुम्हाला आता जो मेसेज आला, तुम्हाला एक असा एक मेसेज आला असेल, बरोबर ना, काय की तुमचं 1027 rupees पे करून तुम्ही इथे एनरोल केला आहे, तर तो ॲप्लिकेशनचा मेसेज. सो त्याच्यामुळे तो आहे, तुमच्या कोर्सचा फी 3500 आहे, तुम्हाला 2500 एक्स्ट्रा पे करण्याची गरज नाही आहे बिकॉज तुम्ही ऑलरेडी केलेला आहे. बट तुम्हाला समजलं का की तो कशामुळे आहे, तर ती ते एक प्रोव्हिजन करून दिलं होतं आम्हाला त्यांनी कंपनीने, बिकॉज त्यांनी लाईक समजून घेतलं त्यांनी की हे एनरोलमेंट ॲपवरतून नाहीच आहेत, मग त्यांचे कसे काय चार्ज करणार. मग त्यांनी केलं असं की थोडंसं चार्ज केलं, म्हणजे कमी फीवरती चार्ज केलं, फक्त एक नॉमिनल चार्ज आम्हाला त्यांनी करून टाकलं. सो म्हणून तुम्हाला तो मेसेज आला असेल, ओके, त्याचा आणि आपल्या कोर्सचा काहीही तसा संबंध नाही आहे, ओके गाईज. तपा यार, आता ॲप्लिकेशनवरती व्हिडिओ उद्यापासून येणे सुरू होतील, ओके. आता थोडंसं आणखीन हे पण ट्रॅक करायला लागेल की कोणाचं मिस झालं का, नाही का, कोणाला ॲप्लिकेशनचा ॲक्सेस नाहीच मिळाला एनरोल करून, असं झालं का. सो या थोड्याशा गोष्टी ट्रॅक करायला लागतील. आता बॅकएंडवरती आणखीन ते पण काम चालूच आहे, ओके. लवकरात लवकर हा पूर्ण कोर्स डायरेक्टली ॲप्लिकेशनवरती स्विच होणार आहे, यूट्यूबवरती नाही, ओके. आतापर्यंत यूट्यूबवरती खूप सारे डेमो लेक्चर्स दिले आपण, बरोबर. सो आता टाईम झाला आहे, ऑलमोस्ट उद्या नाही तर परवा हा पूर्ण कोर्स ॲप्लिकेशनवरती डायरेक्टली आपण स्विच करतो आणि ॲप्लिकेशन थ्रू पण आता एनरोलमेंट करतो आहे. बऱ्याच जणांच्या मेसेजेस आहेत की एनरोलमेंट कधी ओपन होतात, कॉल करतात, ओके. बट ठीक आहे यार, म्हणजे मेजॉरिटी ऑफ टाईम्स माझा मोबाईल तर ऑफच लागत असेल, कारण की रेकॉर्डिंग करते वेळी लाईक तो मी बंद करून ठेवतो, नाही का, म्हणजे एरोप्लेन मोडवरती मी टाकून देतो. तर ठीक आहे, आता त्याचा पण अपडेट मी तुम्हाला देईन, मे बी आज रात्री व्हिडिओ बनवून देईन किंवा मे बी उद्या व्हिडिओ बनवून देईन की ॲप्लिकेशन थ्रू पण रजिस्ट्रेशन स्टार्ट होऊन जातील तुमचे, ठीक आहे मुलांना. सो त्या मेसेजवरती काही जास्त काही खास लक्ष देण्याची गरज नाही आहे, पण इतका मुलांना तो जो मेसेज आहे, तर तो मेसेज आमच्या इव्हन क्लासच्या मुलांना पण आलेला आहे. अराउंड क्लासचे 250 स्टुडंट्स आहेत, क्लासच्या बाहेरचे 400 तुमचा जो काउंट आहे आत्तापर्यंतचा रजिस्ट्रेशनचा, नाही का. सो 650 स्टुडंट्सचा बॅकएंडवरती ॲक्सेस दिलेला आहे ॲक्च्युली. मग क्लासच्या स्टुडंटसाठी ही या कोर्सची आम्ही काही फी चार्ज नाही केली, बट तरी त्यांना पण तो मेसेज आलेला आहे की तुमचं 1000 rupees पे करून तुमचं एनरोलमेंट झालेलं आहे म्हणून, बरोबर. सो तो मेसेज तुम्ही पूर्णपणे निग्लेक्ट किंवा इग्नोर केला तरी चालेल मुलांना, ओके.